नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला गायडन्स अँड काउन्सिलिंग ह्या विषयाची बी एड थर्ड सेमिस्टरची 2022 झालेली प्रश्नपत्रिका इंट्रोड्यूस करून देते. मी प्राध्यापक एम आर जोशी, MA MEDSET, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया 2022 गायडन्स अँड काउन्सिलिंग ह्या विषयाची प्रश्नपत्रिका. सुरुवातीला दिलेली माहिती वाचून घ्या. धिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. कोड दिलेला आहे VC 01 2022. फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, बी एड सेकंड इयर, थर्ड सेमिस्टर एक्झामिनेशन June-July 2022, CBCS पॅटर्न, एज्युकेशन गायडन्स अँड काउन्सिलिंग. हा पेपर वेडन्सडेला 6 July 2022 झालेला आहे. टाइम ड्युरेशन 9:30 AM to 1:15 PM, म्हणजे 45 मिनटं जास्त दिली होती. 3 hours and 3.5 hours त्या ठिकाणी 75 मार्काचा हा पेपर आहे. तर हा जो पेपर आहे तर 3 तास 45 मिनटाचा होता. सुरुवातीला सूचना दिलेल्या आहेत. नोट बी, फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी, सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2, थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2. मराठीमध्ये प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना, प्रश्न क्रमांक 2 ते 4 कोणतेही 2 प्रश्न सोडवा. तिसरी सूचना, प्रश्न क्रमांक 5 ते 7 कोणतेही 2 प्रश्न सोडवा. तर ह्या सूचना वाचल्यानंतर आपल्याला असं कळतं की 5 प्रश्न सोडवायचे, त्याच्यातला पहिला कंपल्सरी आहे आणि दुसरा तिसरा चौथा यापैकी कोणतेही 2 आणि 5वा 6वा 7वा यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. हे 2 आणि हा 1 असे एकूण 5 प्रश्न सोडवायचे आहेत. या ठिकाणी मॅक्झिमम मार्क्स 75 असणारे. टाईम ड्युरेशन या ठिकाणी कोविडसाठी 45 मिनटं जास्त दिली होती, आता मात्र 3 तासाचा टायमिंग या ठिकाणी असणार आहे. पहिला प्रश्न टिपा लिहायचा, याच्यामध्ये 5 टिपा विचारतात पण या ठिकाणी चुकून 4 टिपा विचारलेले आहेत. प्रश्न वाचूया. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3, 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. ए, काउन्सिलिंग सेंटर्स, बी ग्रुप गायडन्स, सी टाईप्स ऑफ काउन्सिलिंग, डी टेक्निक्स ऑफ गायडन्स. मराठीमध्ये थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 3. ए, समुपदेशन केंद्र, बी सामूहिक मार्गदर्शन, सी समुपदेशनाचे प्रकार, डी मार्गदर्शनाची तंत्रे. तर प्रत्येक टीप ही साधारणपणे 2 ते 2.5 पेज लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर जाऊया. दुसरा प्रश्न असा आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ गायडन्स अँड डिस्कस द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ गायडन्स. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मार्गदर्शनाची संकल्पना स्पष्ट करून मार्गदर्शनाच्या गुण व दोषांची चर्चा करा. तिसरा प्रश्न असा आहे, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ काउन्सिलिंग अँड राईट द ऑब्जेक्टिव्ज अँड कॅरेक्टरिस्टिक्स. समुपदेशनाचा अर्थ सांगून समुपदेशनाची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. आणि तिसरा जो क्वेश्चन आहे आपला चौथा, तो काय बघा, एक्सप्लेन द टेक्निक्स ऑफ काउन्सिलिंग अँड डिस्टिंग्विश बिटवीन डायरेक्टिव्ह अँड नॉन डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. समुपदेशनाचे तंत्र सांगून निर्देशित आणि अनिर्देशित समुपदेशनातील फरक स्पष्ट करा. तर हे दुसरा तिसरा चौथा यापैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि हे 15-15 मार्काचे जे निबंध वजा प्रश्न आहेत, या प्रश्नांचं उत्तर 2.5 ते 3 पेज लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5वा 6वा 7वा याच्यातून कोणतेही 2 सोडवायचे काय ते प्रश्न पाहूया. 5वा प्रश्न, एक्सप्लेन टाईप्स ऑफ गायडन्स अँड राईट द रोल ऑफ टीचर फॉर स्पेशल चाइल्ड. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मार्गदर्शनाचे प्रकार स्पष्ट करून विशेष बालकांसाठी शिक्षकाची भूमिका सांगा. 6वा प्रश्न असा आहे, डिस्टिंग्विश बिटवीन गायडन्स अँड काउन्सिलिंग अँड हाऊ टू यूज इट इन टीचिंग. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मार्गदर्शन व समुपदेशनातील फरक स्पष्ट करून वर्गाध्यापनात त्यांचा वापर कसा करावा हे स्पष्ट करा. आणि 7वा प्रश्न असा आहे, डिस्कस द टाईप्स ऑफ काउन्सिलिंग अँड एक्सप्लेन द नॉन डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. समुपदेशनाचे प्रकार सांगून अनिर्देशित समुपदेशनातील टप्पे स्पष्ट करा. तर अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा आणि त्यानुसार उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. परीक्षेसाठी शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू.